नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं टीटीएन 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। बोदलकथा तिरोड़ा तालुक में एक ब्रिटिश काल की झील है और चूंकि ये झील नवे गांव नागझीरा बाग परियोजना के निकट है, इसीलिए विधायक विजय रहंगडाले ने इस परियोजना के रूप में स्वीकृत किए हैं, जिसे जंगल में आने जाने वाले लोगों को इस ओर ध्यान आकर्षित हो सके, इसलिए देश विदेश से पर्यटक भी इस स्थान पर बने रिजॉर्ट में आने लगे। इस स्थान पर भी जल पर्यटन विकसित करने और रोजगार सृजन करने के लिए विधायक विजय रहंगडाले ने 20 लाख रुपए की बड़ी निधि स्वीकृत की है। चूंकि इस स्थान पर ब्रिटिशकालीन झील में नौकायन सुविधा प्रदान करने की भारी मांग है। बोदलकसा जलाशय में नौकायन सुविधा को सरकार द्वारा मंजूरी दे दी गई है और जल पर्यटन का उद्घाटन विधायक विजय रहंगडाले द्वारा किया जा रहा। आज बोदलकसा 2014 मध्ये का होता आणि 2024 मध्ये काय आहे हा बघण्याचा परिवर्तन बघण्याचा तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये येऊन बघितलं तर आपल्याला कळेल की कसा परिवर्तन आपल्या क्षेत्रामध्ये झाला। आज बोदलकस्यामध्ये कित्येक पर्यटक येतात, मदन भाऊ सांगत होते आता 15 ऑगस्टला पाय ठेवायला जागा नव्हती, एवढे लोक आले, लोकांना त्या माध्यमातून व्यवसाय मिळाला। आज आणखी एक आयाम त्याच्यामध्ये जुडलेला आहे की एक बोटिंग सुरू झाली, इथंही कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आज व्ह्यू पॉइंट म्हणून चोरक आपला धापेवाडा उपसा सिंचनाचा पाणी आपण सोडत आहो, तो पाणी ज्यावेळेस चालू राहील असं वाटते की एखादी नदीच्या उगमस्थानी ह्या बोदलकस्यामधून होत आहे, हे बघण्याकरता लोक येतील। आज बोदलकस्याचं नाव फक्त आम्ही जलाशय म्हणून ओळखत होतो, पण आता बोदलकस्याचं नाव कुठपर्यंत गेला, आपण वेबसाईट उघडली तर संपूर्ण जगामध्ये बोदलकसा रिसोर्ट, बोदलकसा पर्यटन क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे। आणि ही किमिया आपण सर्वांची आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण एक या पर्यटन स्थळाला नवीन एक नौकायन सुरू केली आहे। निश्चितच त्या अनुषंगाने पर्यटनाला वाव मिळेल, लोक येतील, त्यांच्या एक आनंदात उत्साहात आणखी आपण भर देऊ, पण त्याकरिता एक विनंती राहील मुनसाहेब, सुरक्षा ठेवणं फार आवश्यक आहे की पाणी आणि आग ह्याच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवणं, ह्याकरिता व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे। जेही पर्यटक आपल्या इथं येतील त्या पर्यटकांना आपण कमीत कमी दरामध्ये त्यांची व्यवस्था करायला पाहिजे, त्याचबरोबर चांगली व्यवस्था, चांगली सुरक्षा ही देण्याची जबाबदारी आमची वन विभागाची आहे।